हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। बंडखोरी नंतरही विशाल पाटील सांगलीतील काँग्रेसच्या स्नेहभोजनाला, विशाल पाटलांच्या उपस्थितीनं ठाकरे गटाकडून नाराजी व्यक्त। विराज पाटलांचा विशाल पाटलांची अकालपट्टी करा, अन्यथा सांगलीत विधानसभा निवडणुकीत आघाडी राहणार नाही, ठाकरे गटाचे सांगली जिल्हाध्यक्ष संजय विभूतेंचा इशारा। सांगलीत काँग्रेसचा ठाकरे गटाला पाठिंबा नव्हता, सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी विशाल पाटलांचं काम केलं, संजय शिरसाट यांचं वक्तव्य। गजानन कीर्तिकरांनी कोणाची फसवणूक केली असं वाटत नाही, भाजपचे लोक आरोप लावतात पण ते मागून कोणाला मदत करतात सर्वांना माहिती, अंबादास दानवेंची दरेकरांवर टीका। गजानन कीर्तिकरांनी लोकसभा निवडणूक लढणार नाही आधीच सांगितलं होतं, दरेकरांच्या आरोपानंतर संजय शिरसाट यांचं उत्तर। गजानन कीर्तिकरांनी आपल्या पक्षाचा राजधर्म पाळला पाहिजे, वडिलांवर प्रेम असतं तर अमोल कीर्तिकर शिवसेनेत आले असते, गजानन कीर्तिकरांवर नितेश राणेंचं वक्तव्य। छत्रपती संभाजीनगरमधील 50,000 कोटींचा उद्योग मध्य प्रदेशमध्ये जाणार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा सरकारवर हल्लाबोल। गृहमंत्री पुणे पोलीस आयुक्तांना पाठीशी घालतायत, पुणे अपघात प्रकरणावरून अंबादास दानवेंचा आरोप, सुनील टिंगरे कोणाच्या मदतीला गेले दानवेंचा सवाल। पुण्यातील अपघात दुर्दैवी पण त्यामागून आता राजकारण सुरू, कोथरूडमधील नेत्यांना आपल्या भागातील नाईट लाईफ दिसत नाही का, पुणे अपघात प्रकरणावर वसंत मोरेंची फेसबुक पोस्ट। पुणे पोलीस आयुक्तांनी अपघात प्रकरणात पैसे खाल्ले, एखाद्या संस्थेमार्फत चौकशी करा, रवींद्र दंगेकरांचा आरोप, उद्यापासून आंदोलन करण्याचा दंगेकरांचा इशारा। बजरंग सोनवणे आणि पंकजा मुंडेंना निवडणूक आयोगाची नोटीस, सोनवणेंवर प्रचारादरम्यानच्या खर्चात तफावत आढळल्यानं कारवाई, तर मुंडेंना अभिलेख सादर करून तपासणी करून घेण्याचे आदेश। पालघरच्या बालापूरमध्ये मतदारांना 500 रुपये वाटप करतानाचा व्हिडिओ व्हायरल, निवडणूक आयोग कारवाई करणार का, नागरिकांचा सवाल। एआयने तयार केलेले व्हिडिओ आम्ही मानत नाही, पालघरमधील पैसे वाटपाच्या व्हायरल व्हिडिओवर आशिष शेलार यांची प्रतिक्रिया। राज्यातील अनेक जिल्ह्यात पाणीटंचाईचं संकट, छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक 698 टँकरनं पाणी पुरवठा, तर जालन्यात 495 आणि बीडमध्ये 434 टँकरची व्यवस्था। नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक 45° सेल्सिअस तापमान, तर परभणी आणि नाशिकमध्ये 42° सेल्सिअस तापमानाची नोंद, 6 जिल्ह्यात पुढील 4 दिवस उष्णतेची लाट राहण्याचा अंदाज। अमरावती आणि यवतमाळमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे केळीबाग उद्ध्वस्त, तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।